राम कृष्ण हरी, कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा। आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ। इथे पाठीमागे आहे दर्शन बारी, नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड। संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन। संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस। चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यातील कासेगाव नजीक वसंतनाना देशमुख बहुउद्देशीय संस्था संचलित प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च या महाविद्यालयाचा शुभारंभ बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता अनवली कासेगाव रस्त्यावरील संस्थेच्या भव्य इमारतीच्या ठिकाणी करण्यात येत आहे। या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे भूषवणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्य ड्रगिस्ट केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील व खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमास माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र देशमुख, कल्याणराव काळे, वसंतनाना देशमुख, नागेश काका भोसले, भगीरथ भालके यांच्यासह विविध मान्यवर या शुभारंभ सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। पंढरपूर शहर तालुक्यातील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांसाठी डी फार्मसी आणि बी फार्मसी अभ्यासक्रमाची सोय या ठिकाणी उपलब्ध आहे। याबाबत अधिक माहिती देताना पहा काय म्हणाले। नमस्कार, मी प्राचार्य सुहास माने वसंतनाना देशमुख बहुउद्देशीय संस्था संचलित प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च कासेगाव या महाविद्यालयाचा शुभारंभ सोहळा दिनांक 16/10/2024 रोजी ठीक सकाळी 10 वाजता आयोजित केलेला आहे। तरी पंढरपूर या शहरातील व पंढरपूर नजीक सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या महाविद्यालयामध्ये शिकण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी असेल। आमच्या महाविद्यालयामध्ये डी फार्मसी व बी फार्मसी हे दोन कोर्स चालू झालेले आहेत, तरी याची प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे। आमच्या महाविद्यालयामध्ये डी फार्मसी व बी फार्मसी हे कोर्स उपलब्ध आहेत व याची संधी सर्व पालकवर्गांनी व विद्यार्थी वर्गांनी घ्यावी। त्याचबरोबर आमच्या येथील वैशिष्ट्ये, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, त्याचबरोबर आधुनिक प्रशस्त वर्गखोल्या, वैद्यकीय सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा, डिजिटल लायब्ररी, त्याचबरोबर प्रशस्त इमारत, त्याचबरोबर सरकार मान्यता प्राप्त सर्व स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळणार आहे, त्याचबरोबर शुद्ध आरओ पिण्याचे पाण्याची सुविधा, त्याचबरोबर स्वतंत्र विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी हॉस्टेलची सुविधा अतिशय उत्कृष्ट केलेली आहे। तरीच या संधीचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा व नक्कीच या संस्थेचे संस्थापक, त्याचबरोबर संस्थापिका, त्याचबरोबर सेक्रेटरी या माध्यमातून विद्यार्थ्यांची जडणघडण, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये कायमस्वरूपी विषयक व्हावी यासाठी प्रयत्नशील असणारी आमची सगळी ट्रस्टी बॉडी विद्यार्थ्यांसाठी नेहमीच कार्यरत असते व त्यांच्या आमच्या ग्रामीण भागातून व पंढरपूर तालुका त्याचबरोबर नजीकच्या तालुक्यातून हेल्थ रिलेटेड काहीतरी डेव्हलपमेंट विद्यार्थ्यांमध्ये व्हावी व आरोग्यविषयक सुधारणा व्हावी यासाठी हे नेहमीच प्रयत्नशील असतात। आणि ह्यावर्षीची ऍडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे, तरी सर्वांनी याचा फायदा घ्यावा आहे। सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची सोय आहे, अतिशय उत्कृष्ट असं वसतिगृह आहे। त्यामध्ये वसतिगृहामध्ये सर्व सोयी उपलब्ध आहेत, त्यामध्ये वायफाय असेल, त्याचबरोबर वायफाय असेल, त्याचबरोबर वसतिगृहामध्ये एका रूममध्ये 4 मुलं असतील, त्याचबरोबर वसतिगृहातील अतिशय वातानुकूलित वातावरण असेल, त्याचबरोबर सर्व सोयीनियुक्त व जेवणाची सोय असेल। या सर्व सोयीनियुक्त आपण विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी आपण हॉस्टेलची सुद्धा सोय केलेली आहे।